ऊर्जा सचिव व तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापन यांच्या बरोबरच्या वाटाघाटीत सामंजस्य करार न झाल्याने सर्व संघटनांचा 28 व 29 मार्चच्या 2 दिवस संपावर जाण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला आहे. वसईत 39 संघटनांच्या वतीनं महावितरण कर्मचाऱ्यांचा खासगीकरण विरोधात संप करण्यात आला आहे. 25 मार्च रोजी महाराष्ट्र शासनाचे ऊर्जा सचिव यांच्या पातळीवर व तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालकांच्या उपस्थितीत वीज उद्योगांतील संघर्ष समिती व कंत्राटी संघटना कृती समितीच्या 39 पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन चर्चा झाली होती. सर्व संघटनांनी 9 फेब्रुवारी 2022 रोजी दिलेल्या संपाच्या नोटीसवर 1.5 महिन्यापर्यंत कोणत्याही चर्चा न करता ऐन संपाच्या तोंडावरती व्यक्तीच्या बैठक न घेता ही ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. याबाबत शासन व व्यवस्थापनाने संप आंदोलनाच्या गंभीरतेपणाकडे केलेल्या दुर्लक्षाबद्दल सभेत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. देशातील संपूर्ण वीज उद्योगाचे खाजगीकरण करण्याच्या हेतूने केंद्र शासनाने एकतर्फी निर्णयाने आणलेले विद्युत बिल 2021 महाराष्ट्राच्या 6 जलविद्युत केंद्राचे खाजगीकरण, स्वतंत्र कृषी कंपनी निर्माण करण्याचा निर्णय, तिन्ही कंपनीमध्ये तयार करण्यात आलेले एकतर्फी बदली धोरण, 30,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाच्या 60 वर्षापर्यंत नोकरीचे संरक्षण, रिक्त जागांवरती भरती, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचा वाढता हस्तक्षेप इत्यादी अत्यंत महत्त्वपूर्ण व धोरणात्मक प्रश्नांवरती संप ऐन तोंडावर येऊन ठेपलेला असताना ऑनलाईन बैठकीतून काही साध्य होणार नाही याची कल्पना असून ही वाटाघाटीत नकार नको म्हणून या संघटनांनी भागीदारी केली होती. वीज कामगारांचा होणारा संप हा केंद्र व राज्य सरकारच्या वीज उद्योगांचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावित धोरणांच्या विरोधात असल्यामुळे वीज ग्राहक व सामान्य जनता यांनी या संपात सहकार्य करावं असं आवाहन कर्मचारी संघटनांच्या वतीने करण्यात आलं आहे. संपाच्या नोटीसमधील 7ही प्रश्नांवरती ऊर्जा सचिवांनी संघटनांची बांधलेली बाजू ऐकून घेतल्यानंतर त्याबाबत मंत्र्यांना कळवून त्यावर विचार करू व आपल्याला कळवण्यात येईल या वाक्याची सांगता झाली होती. या वाटाघाटीत कोणताही प्रश्न नसल्याने व करार न झाल्याने सर्व संघटना प्रतिनिधींनी चर्चा करून 28 व 29 मार्चला 2 दिवसाच्या संपावर जाण्याचा निर्णय घोषित केला असून शासन व व्यवस्थापनाला त्याची माहिती देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने ऊर्जा क्षेत्रातील सर्व घटकांशी विचारविमर्श करून एकतर्फी निर्णयाने विद्युत बिल 2021 पार्लमेंटमध्ये पास करून घेण्यास प्रस्तावित केलेलं आहे. त्याला देशातील वीज उद्योगातील सर्व कर्मचारी व इंजिनियर्सच्या संघटनांनी विरोध केला असून 2 दिवसांच्या ह्या देशव्यापी संपावर जाण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. या सरकारमध्ये साधारण 550 कर्मचारी एकंदर कामाला आहे. त्याच्यापैकी 80% हे साधारण 400 ते 450 लोक आज पुन्हा वसई सरकारमध्ये संपामध्ये उतरलेले आहे. आजचा संप आम्ही जास्तीत जास्त मोठ्या संख्येने यशस्वी करण्यात आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण आमच्या इतर याच्यामध्ये ज्या संघटना कार्यरत आहेत त्याच्यापैकी फक्त 2 संघटना ह्या आमच्या पूर्वी संघटना असून त्यांच्या अनुषंगाने फक्त त्यांच्याकडे साधारण 15 ते 20% फक्त कर्मचारी त्यांचे असून बाकी 80% कर्मचारी आमच्या या संघटनेचे असून सर्व संघटनेचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. प्रमुख मागण्या काय आहेत तुमच्या? आमच्या याच्यामध्ये आमच्या ह्या संपासमध्ये आमच्या वैयक्तिक किंवा आमच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांच्या स्वार्थाच्या कुठल्याही मागण्या नसून फक्त जनतेच्या मालकीचा जो वीज उद्योग आहे तो खाजगी होऊ नये, त्याचं प्रायव्हेटेशन होऊ नये, ते जनतेच्या मालकीचा राहावा आणि त्याचा ही जी भरभराट आहे जे आतापर्यंत झालेले या आमच्या उद्योगाची जी अशी कार्यरत राहून त्याचा जनतेला फायदा व्हावा. तर याचा शेतकरी गरीब कष्टकरी यांच्यासाठी हा उद्योग टिकला पाहिजे म्हणून आम्ही सर्व प्रायव्हेटेशनच्या विरुद्ध खाजगीकरणाच्या विरुद्ध हा संपर्क गेले 2-3 वर्षापासून केंद्र शासन खाजगीकरणाच्या बाबतीत विधेयक केंद्र शासन खाजगीकरणाच्या बाबतीत प्रयत्न करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचाही काही भाग खाजगीकरण करायचं म्हणून मागे ऊर्जामंत्र्यांनी सांगितलेलं होतं आणि त्याला विरोध करून सगळ्याच संघटनांनी कृती समिती स्थापन केलेली आहे आणि जे काही खाजगीकरण भविष्यात येणारं खाजगीकरण आहे त्याला विरोध करावा म्हणून या सर्व संघटना 2 दिवसाच्या स्ट्राईकवरती गेल्या आहेत. याच्याबरोबर केंद्र शासन संपूर्ण देशातील संघटना ऊर्जा क्षेत्रातल्या संघटनाही संपामध्ये सहभागी.
बोल मजूरा, अरे बोल मजूरा, अरे बोल मजूरा, अरे पक्कर लेके, अरे पक्कर लेके, अरे पक्कर लेके, अरे बोल मजूरा।